चिंतन आनंदाची गुरुकिल्ली भाग दोन नमस्कार श्रोते हो आनंद प्राप्त होण्यासाठी खरं तर प्रत्येक व्यक्ती सातत्यानं प्रयत्नशील असते मात्र असं करण्याची मुळीच आवश्यकता नाही असं संतांनी आपल्याला आवर्जून सांगून ठेवलेलं आहे ज्याप्रमाणे प्रकाशाचा अभाव निर्माण झाला की त्या ठिकाणी अंधार जाणवू लागतो अगदी त्याचप्रमाणे आनंदाचं विस्मरण झालेलं असल्यामुळेच आपल्याला आनंदाऐवजी दुःखाची अनुभूती होते असं संतांचं म्हणणं आहे आपलं सर्वांचं मूळ स्वरूप हे आनंद रूप आहे त्या मूळ स्वरूपाचं सतत स्मरण राखणं हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे असं संत आपल्याला आवर्जून सांगतात या मूळच्या आनंद रूपाचं विस्मरण होण्याचं आपल्या दैनंदिन जीवनातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येकानं कधी ना कधी नक्की अनुभवलेलं असंच एक नेमका अनुभवाचा भाग तो असतो आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये अशी एखादी व्यक्ती असू शकते की जिच्यासोबत आपलं अजिबात पटत नाही त्या व्यक्तीचं वागणं बोलणं हे आपल्याला रुचत नसतं अशी व्यक्ती आपल्या आसपास असली की आपल्याला ते खटकत राहतं मात्र मनात त्या व्यक्तीविषयीचा राग ठेवण्यात काहीच अर्थ नसतो ही बाब आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण स्वतःवर किंवा इतरांवर चिडचिड करणं त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मनावर होऊ देणं या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक जर टाळू शकलो तर आपला आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही प्रत्येक व्यक्तीची विशेष अशी एखादी तरी आवड असतेच आपल्याला नेमकी कशाची आवड आहे हे लक्षात घेऊन आपल्या आवडीच्या गोष्टी ज्याला करता आल्या त्या व्यक्तीला आनंद टिकवून ठेवणं मुळीच कठीण नसतं अशा आवडीच्या गोष्टींमध्ये रममाण असलेल्या व्यक्तीवर आसपासच्या नकारात्मक स्वरूपाच्या कोणत्याही गोष्टींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा कोणताही परिणाम होत नसतो म्हणूनच आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवणं ही देखील आनंदाची गुरुकिल्लीच ठरत असते आनंदी राहण्यासाठी व्यक्तीला एखादा तरी छंद जोपासता आला पाहिजे हल्लीचं जग हे अत्यंत धकाधकीचं झालेलं आहे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी व्यापात अडकलेलं आहे त्यामुळे एखादा छंद जोपासण्यासाठी आपल्याकडे मोकळा वेळच शिल्लक नसल्याची सबब अनेकजण पुढं करतात मात्र हे केवळ अर्धसत्यच आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे आपल्या कामाचा व्याप सहन करत असताना देखील आपल्याला किमान एखादा तरी छंद जोपासता येऊ शकतो असं आजवर अनेक नामवंत व्यक्तींच्या जीवनचरित्राच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येऊ शकतं या संदर्भात एक उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे लौकिकदृष्ट्या बॅरिस्टर म्हणजेच कायद्याच्या क्षेत्रातील एक उच्च विद्याविभूषित असं व्यक्तिमत्व होतं त्यांना दोन जन्मठेपांची म्हणजेच काळ्या पाण्याची कठोर शिक्षा तत्कालीन ब्रिटिश शासनानं ठो ठोठावलेली होती ती शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलच्या काळ कोठडीत डांबण्यात आलेलं होतं खरंतर अशा वातावरणात अनेकांनी जगण्याची आशा, आशा देखील सोडली असती मात्र त्यात प्रचंड कष्टप्रद आणि पूर्णपणे नकारात्मक अशा वातावरणात देखील सावरकरांनी आपली काव्यलेखनाची आवड जोपासली होती दंडाबेडी खोड्यात अडकवलं जाणं कोलू फिरवणं अत्यंत रोगट आणि दुर्गंधीयुक्त केळसवाण्या अशा कोठडीत वर्षानुवर्ष वास्तव्य करावं लागणं अशा सर्वार्थानं असह्य ठरलेल्या त्या वातावरणात देखील सावरकरांनी कमला आणि गोमंतक यासारखी महाकाव्य लिहिणं हे आनंदाची गुरुकिल्ली शोधू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वाधिक आदर्श उदाहरण मानावं लागतं जीवनात कितीही कष्ट असले कितीही त्रास सहन करावा लागत असला तरीही त्याबाबत नकारात्मक विचार करण्याऐवजी आपला छंद आपली आवड मनापासून जोपासणं ही देखील आनंदाची गुरुकिल्लीच ठरते आपल्याला ती गुरुकिल्ली कशी प्राप्त करून घेता येईल यासाठी प्रत्येकानं जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हाच आनंदप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग ठरतो